रेल्वे स्टेशनच्या जवळ सायकल लावण्यासाठी जागा होती. 30 रुपये महिन्याला द्यावे लागायचे. तिथे सायकलीवर लक्ष ठेवण्यासाठी एक म्हातारी आजी बसलेली असायची. 4 बांबू लावून वर कडबा आणि ताळपत्री लावून तयार केलेलं छत होतं, त्यातच ती आजी राहायची. अंगावर एकदम जुनी फाटकी साडी, डोक्यावरचे केस पूर्णपणे पिकलेले, साधारण 70-75 वय असावं. तिथे एक जुनं गोंडपाट होतं, त्यावरच बसलेली असायची. थंडीपासून बचावासाठी एक काळी चादर पण होती. थंडीच्या दिवसात कायम अंगावर घेतलेली ती दिसायची. समोर एक जर्मनचं ताट आणि एक स्टीलची चेपलेली वाटी, एवढंच. एवढं असूनही चेहऱ्यावर कायम स्मितहास्य असायचं. एक दिवस संध्याकाळी घरी जाताना मी सायकल काढत होतो तेव्हा तिने मला विचारलं, बाळ नाव काय तुझं? मी नाव सांगितलं, कदाचित त्यांना ऐकू गेलं नाही. तिने परत विचारलं, काय? मी पुन्हा सांगितलं. ते हसत हसत म्हणाले, वा छान आहे नाव. आणि मग इतर चौकशी केली, म्हणजे घरी कोण असतं, गाव कोणतं. नंतर सायकलीला अडकवलेल्या माझ्या बॅगकडे पाहून विचारलं, डब्यामध्ये काही शिल्लक आहे का रे? मी क्षणभर गोंधळलो, मग म्हणालो, नाही हो आजी. का कुणास ठाऊक, खूप वाईट वाटलं नाही म्हणताना. मग पुन्हा तोच हसरा चेहरा करून त्या म्हणाली, काही हरकत नाही, पण कधी काही शिल्लक राहिलं तर टाकून देण्यापेक्षा आणत जा आणि मला देत जा. हे सांगताना तिचा चेहरा जरी हसरा असला तरी डोळे ओशाळलेले वाटत होते. कदाचित तिला लाज वाटली होती असं काही मागण्याची, पण मजबुरी होती ना. उपाशी पोट कोणाकडून काहीही करवून घेतं. मीही हा म्हणालो आणि निघालो. घरी आल्यानंतर रात्री आईजवळ बसलो आणि त्या आजीबद्दल सांगितलं. तिला पण खूप वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने न सांगता डब्यात 2 पोळ्या जास्त भरल्या आणि म्हणाली, त्या आजीला दे. मला खूप बरं वाटलं. मी निघणार तेवढ्यात बाबांचा आवाज आला, आता गेल्या गेल्या दे, म्हणजे ताजं खाऊन घेतील. मी हो म्हणालो आणि निघालो. ती आजी झोपलेली होती. तिला उठवून पोळी आणि भाजी तिच्या ताटात काढून दिली. त्या आजीच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनाला खूप समाधान मिळालं. दुपारी ऑफिसमध्ये जेवताना अचानक त्या आजीची आठवण झाली आणि एक पोळी काढून ठेवली. मित्रांच्या पण डब्यात जे शिल्लक जेवण होतं ते माझ्या डब्यात भरून घेतलं. संध्याकाळी मी तो डबा आजीला नेऊन दिला. मग ती गोड असली. तिने डब्बा रिकामा करून दिला आणि त्यातील अर्धी पोळी काढली, त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि थोडं दूर जाऊन पसरून ठेवले आणि ती त्याच्याजवळच वाटीत पाणी भरून त्या तुकड्यांजवळ ठेवलं. मी तिची प्रत्येक हालचाल पाहत होतो. ती पुन्हा जवळ येऊन बसली. मी विचारलं, आजी काय करतेस हे? ती हसली आणि म्हणाली, बघ तिकडे. मी तिकडे पाहिलं तर काय, चिमण्या आल्या आणि ते तुकडे खाऊ लागल्या आणि जवळच्या वाटीतलं पाणी पिऊ लागल्या. मध्येच एका चिमणीने एक तुकडा उचलला आणि उडून गेली. कदाचित ती तो तुकडा आणखी एखाद्या भुकेल्या पिल्लासाठी घेऊन चालली होती. त्या दिवशी जीवनाचा एक वेगळाच रंग दिसला. मी माझ्या डब्यातून काही घास त्या आजीला दिले आणि त्या आजीने तिच्या घासातील काही घास त्या चिमणीला दिले आणि त्या चिमणीने तिच्या घासातील काही तिच्या पिल्लांसाठी नेलं. कदाचित हेच जीवन होतं, दुसऱ्यासाठी थोडंसं सुख घेऊन जाणं. जवळजवळ 1 वर्ष असंच चालू राहिलं. नंतर माझं शिक्षण पूर्ण करून पुण्यात आलो. चांगला जॉब मिळाला तेव्हा आवर्जून त्या आजीनं पेढे नेऊन देण्यासाठी गेलो. तिने पेढा घेतला, अर्धा मला भरवला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली, आठवणीने पेढा दिलास यातच समाधान आहे. माझ्या पोटच्या पोराने मला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आणलं आणि इथेच सोडून चुकवून निघून गेला. पण कोण कुठला तू, मला प्रेमाने पेढा दिलास, खूप समाधान वाटलं. खूप मोठा हो, साहेब होशील तू. मी तिच्या पाया पडून आशीर्वाद घेतले आणि निघालो. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की या जगात आशीर्वाद आणि आनंद मिळवणं खूप सोपं आहे. म्हणजे एखाद्याला आपण आनंद दिला की त्या बदल्यात आपल्याला समाधान, आनंद आणि आशीर्वाद मिळून जातो. पण आयुष्य संपलं तरी आपण दुसरीकडे शोधत बसतो.
मध्ये वर्ष निघून गेलं, जॉब आता परमनंट झाला होता म्हणून पेढा देण्यासाठी मी गेलो, पण त्या तिथे नव्हती, तिचं साहित्य पण नव्हतं, फक्त दूर नेहमीच्या जागेवर ती वाटी होती. मी जवळच्या टपरीवर गेलो आणि विचारलं, इथे एक आजी असायची, ती कुठे? त्याने मला पाहिलं आणि बोलावलं, अरे वारली ती, 2 महिने होऊन गेले. ऐकून खूप वाईट वाटलं, मन सुन्न झालं, जणू कुणीतरी जवळचं गेलं होतं. मी त्या वाटीकडे पाहिलं, कोरडी पडली होती ती. मी माझ्या जवळची पाण्याची बाटली काढली आणि ती वाटी पाण्याने भरली, तिच्यासाठी आणलेला पेढा तिथेच ठेवला. चालता चालता सहज मागे वळून पाहिलं तर एक कावळा त्या पेढ्यावर चोच मारून खात होता. असं म्हणतात की पिंडाला कावळा शिवला तर समजायचं की त्या व्यक्तीला मुक्ती मिळाली. त्या कावळ्याला पाहून वाटलं कदाचित मुक्ती मिळाली त्या आजीला. आपल्यातलं थोडंसं सुख दुसऱ्याला देणं हेच खरं जीवन.